तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला आज मी फोटोशॉप कसे यूज करा ते सांगणार आहे। तर एकदम मस्त व्हिडिओ होणार आहे, त्या कोणी व्हिडिओ स्किप करू नका। आणि मित्रांनो, आपल्या चॅनल कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब बटन दाबून शेजारची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय तुम्हाला मी फोटोशॉप टूल वगैरे सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण मी काय करतो, फोटोशॉप ओपन करतो। पहिलं मित्रांनो, फोटोशॉप ओपन केलं की असं इंटरफेस येईल, नाही तुम्हाला तसं इंटरफेस नसेल तर वेलकम स्क्रीन म्हणून असं येतं, ते तसं पण इंटरफेस येतो, काय काय नाही असं येतो। मला आत्ता तसं असं आलं आहे, मी जेव्हा स्टार्टला फोटोशॉप ओपन केलं होतं तेव्हा मला तो वेलकम स्क्रीनचा आला होता, आता येतो किंवा आपण यूज करू शकतो। तर मित्रांनो, असं तुम्हाला असं इंटरफेस येईल, पण असं येणार नाही आहे। शक्यतो हे मी एडिट केलेलं आहे, हे सगळं पॅनल, हा माझा पॅनल आहे, हे सगळं मी माझ्या पद्धतीने एडिट केलेलं आहे, हे तुम्ही पण एडिट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। आता बघा, हा समज असं पॅनल असेल, समजा कुठेही असं पॅनल आला तर हा पॅनल मी असं सगळं एकत्र केलं आहे, सगळं मर्ज केलं आहे, म्हणजे मर्ज म्हणजे एकाच पॅनलमध्ये सगळं ठेवलं आहे, लेअर पॅटर्न असं मी सगळं माझ्या पद्धतीने, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने पण एडिट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। फोटोशॉपने आपल्याला हे सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी पण पुढं सांगतो एक मिनटं। आता तुम्ही इथं ॲरो बघा, असेल इथं ह्या कोपऱ्यात एक ॲरो आहे, तर ॲरो दाबला की काय होईल, एक खालचे जे टूल आहेत ते वरती आले आहेत। तुम्ही असे यूज करू शकता किंवा तुम्हाला जसं वाटत, मला तर असं, मला हे जर असं यूज करायला चांगलं वाटतं तर तुम्हाला तसं यूज करा असेल तसं यूज करा, काही प्रॉब्लेम नाही, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने एडिट करू। आता हे तुम्ही असं समजा हे असं आलं, आणि समजा तुमच्याकडे नाही तर हे कटचा ऑप्शन आहे, समजा तुमच्याकडनं हा कट झालं, मित्रांनो मी सांगतो ऐका, हे कट झालं तर काही घाबरायची गरज नाही, विंडोमध्ये जायचं, विंडोमध्ये गेले वर्क पेस बघून घ्या नीट, वर्क पेस आणि रिस्टार्ट, रिस्टार्ट दाबलं तर सगळं आहे त्या ठिकाणी बघा आलेलं आहे। आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे समज हे मी हे माझ्या पद्धतीने एडिट केले, समजा हे मी असं आहे, हे वरती गेले घेतले, म्हणजे हे असं एक मिनट, हे असं ट्रॅक मी वरती घेतले, हे माझ्या पद्धतीने मी सेट केलं आहे, तर समजा तुम्हाला हे तुम्हाला असंच पाहिजे असेल तर काय करायचं, वर्क विंडोमध्ये जायचं, वर्क पेस आणि न्यू वर्क पेस, न्यू वर्क पेस दाबलं की असं तुम्हाला पॅनल उघडं, हे तुमचं नाव टाकायचं आणि सेव म्हणायचं, हे तुमचं आहे। मग तुम्ही कधी पण समजा तुमच्याकडनं चेंज झालं तर विंडोमध्ये जायचं, वर्क पेस मी आता बघू शकता, आणि रिसेंट टू, आता माझं नाव आलं बघा तुम्ही इथं, आदित्य देवळेकर माझं नाव आलं, मी माझं नाव टाकलं आहे, तर तुम्ही डायरेक्ट असं दाबलं की हाय तसं ते व्यवस्थित सेट होईल। तुम्हाला मित्रांनो एवढं इथपर्यंत क्लिअर झालं असेल मी असं समजतो। आता आपण पुढं जाऊया, तर मित्रांनो पुढं जाऊ आपण, फाईलमध्ये ऑप्शन दिसाल तुम्हाला, फाईल असं ऑप्शन दिसं असेल तर फाईलमध्ये जायचं, आता न्यू डॉक्युमेंट घ्यायचं आपल्याला, तर न्यू इथं त्याचं शॉर्टकट बघा, इथं बघू शकता तुम्ही कंट्रोल एन, तुम्ही शॉर्टकट दिसं असेल तुम्हाला, तिथं ते न्यूवर क्लिक करायचं, न्यूवर क्लिक केलं की असं एक पॅनल उघडलं आपल्याला, असं पॅनल उघडला की रिसेंट सेव फोटो प्रिंट आर्ट इलस्ट्रेशन वेब मोबाईल फिल्म अँड व्हिडिओ असे आपल्याला ऑप्शन भेटतात, तर त्यातल्या त्यात रिसेंट म्हणजे काय असतं, समजा तुम्ही काही पुढं जाऊन एक साईज क्रिएट केली आणि तुम्ही ती साईज कंटिन्यू तीच वापरता आहे डिझाईनमध्ये की रिसेंटमध्ये येते ती, आता ही बघा तुम्ही 1000 पिक्सल बाय 1000 पिक्सल ही साईज मी कधी पण रोज वापरतो, आणि ही 25 सेंटीमीटर बाय 27 सेंटीमीटर मी ही पण वापरतो, 1920 1810 ही सॉरी 1080 अशी साईज आहे, हे मी असे मी साईज वापरतो म्हणून या रिसेंटमध्ये आलेल्या आहेत माझ्या। तर आता सेवमध्ये हे तुम्ही साईज समजा साईज मी सेव्ह केली तर सेवमध्ये येईल, आता रिसेंटमध्ये येईल, रिसेंटमध्ये येऊ शकते किंवा सेव्ह केली तर हरकत नाही। आणि हे फोटो आहे, हे फोटोच्या विविध डिफॉल्ट साईज आहेत त्या फोटोशॉपचा, ह्या तुम्ही वापरू शकता किंवा मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतोच, हे प्रिंटसाठी प्रिंटच्या साईज आहेत, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर ह्या सगळ्या साईज प्रिंट आहेत। तर आर्ट अँड इलस्ट्रेशन, आता त्या सगळ्या आर्टच्या आहेत, इलस्ट्रेशनच्या आहेत साईज वगैरे, ह्या वेबच्या वेबसाईटच्या साईज आहेत सगळ्या, वेबसाईट तुम्ही जे समजा पुढे जाऊन वेबसाईट डिझाईन करत असाल ह्या वेबसाईटच्या साईज आहेत, ह्या मोबाईलच्या साईज आहेत, ह्या सगळ्या म्हणजे आयफोन सॅमसंग अशा प्रकारच्या आयपॅड ह्याच्या सगळ्या त्या साईज आहेत, तुम्ही बघू शकता। आणि फिल्म अँड व्हिडिओ, हे फिल्म अँड व्हिडिओ म्हणजे समजा तुम्ही एक फिल्मसाठी काम करत असाल, त्याचा जर फ्रेम साईज तुम्हाला फ्रेम जर तयार करायची असेल तर हे तुम्ही करू शकता। तर आता मी रिसेंटमध्ये जातो,
रिसेंटमध्ये गेलो. आता तुम्हाला हे प्रेझेंट अँड डिटेल हा आता भाग बघू शकता तुम्ही. तर इथं प्रेझेंट अँड डिटेलमध्ये पहिलं फर्स्ट येतं नेम. तर मी तिथं प्रोजेक्टचं नाव टाकायचं आणि मग हे करायचं. मग किंवा नाही टाकलं तरी चालतं, केव्हा टाका तुमच्या पद्धतीने ते तुमच्यावर डिपेंड आहे. त्याच्या आपण खाली येऊ आता. विड्थ, विड्थ म्हणजे काय? रुंदी. आता आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे रुंदी आणि लांबी. आपण हे शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकत आलेलो आहे. तर विड्थ, तर विड्थमध्ये काय आहे? इथं विड्थ आहे म्हणजे रुंदी आणि ही हाईट म्हणजे लांबी. आता एवढं क्लिअर झालं तर आपण पुढे जाऊ. इथं आता आपल्याला सहा, टोटल सहा ऑप्शन आहेत. हां, सहा ऑप्शन आहेत आपल्याला. पहिला ऑप्शन आहे पिक्सल. काय आहे? पिक्सल. आणि दुसरा ऑप्शन आहे इंच. आता इंच सगळ्यांना माहिती असेल, कोणाला माहीत नसेल तर आता आपल्याला शिकवलेलं असतं इंच, सेंटीमीटर. आता हे सेंटीमीटर तिसरा ऑप्शन. चौथा ऑप्शन आहे मिलीमीटर. आणि पाचवा ऑप्शन आहे पॉईंट. आणि त्यानंतर पिक्स. पिक्स असं तो हा ऑप्शन एवढा नाही, पण आपल्याला आता मिनिमम आणि आपल्याला सगळं बऱ्यापैकी पिक्सल, इंच, सेंटीमीटर असे एवढे एवढे बऱ्यापैकी यूज करतो आपण. त्यातल्यात मिलीमीटर पण यूज होतो. आता मी पिक्सल घेतो पहिले. तर आपण विड्थ काय घेऊ? 1000. हे जी खालची हाईट घेऊ 1000. हे रिझोल्यूशन असतं. हे रिझोल्यूशन म्हणजे काय असतं? प्रिंटसाठी असेल तर 300 रिझोल्यूशन, पण एवढं देऊ नका. शक्यतो मी कधी पण तुम्हाला सजेस्ट करेल 150 ते 160 दरम्यान तुम्ही ते रिझोल्यूशन द्या. रिझोल्यूशनचा अर्थ असा असतो की क्वालिटी असते, एक प्रकारे तुमची क्वालिटी, इमेजची क्वालिटी असते ती. त्यांनी तुम्ही जेवढं रिझोल्यूशन वाढाल तुमची इमेजची क्वालिटी तेवढी वाढत जाईल. हे असं रिझोल्यूशनचा एक भाग असतो. आणि इथं हे हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं आणि उभं म्हणजे तुम्ही बघू शकता. हे समज हे उभं पाहिजे आणि हे आडवं. आता आपली काय साईज सेम आहे म्हणलं काय येणार? आपलं चौकोन येणार आहे एक प्रकारे चौकोन. तर त्याच्या खाली ओपन इथं काय आपल्याला भेटतं आहे? कलर मोड. आता कलर मोडमध्ये काय करायचं आपल्याला? तर कलर मोडमध्ये आपल्याला किती ऑप्शन आहेत? बिटमॅस, ग्रे स्केल, RGB कलर, CMYK, लॅब कलर. त्यात आपल्याला दोन कलर वापरायचे. कुठले? तर RGB कलर वापरायचा आहे आणि CMYK. तर तुम्हाला त्यातले दोन फरक सांगतो मी. RGB कलर हा स्क्रीनसाठी, स्क्रीन असते ना आपली. आता ही माझी स्क्रीन आहे, मोबाईलची स्क्रीन आहे. आता एक म्हणजे आपल्याला व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया ह्यासाठी आपल्याला टाकण्यासाठी RGB कलर यूज करतात. आणि मित्रांनो समजा तुम्हाला ही डिझाईन प्रिंटसाठी द्यायची, तुम्ही एक डिझाईन केली आणि तुम्हाला ही प्रिंटसाठी डिझाईन द्यायची, तर काय करायचं? आपल्याला CMYK सिलेक्ट करायचं. आणि तर मग आपलं RGB कलर. आता हे तुम्हाला हे फरक कळला याचा. RGB आता तुम्हाला एकदा परत सांगतो, RGB कलर हा स्क्रीनसाठी आणि CMYK कलर हा प्रिंटसाठी असा यूज होतो. तर मित्रांनो आता आपण पुढे जाऊ. इथे कस्टमाईज म्हणून ऑप्शन आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला आज इंट्रोडक्शन देणार आहे काय काय. तुम्हाला डिझाईन एवढं नाही दाखवणार, ते आपण पुढे जाऊन शिकू. आणि हे जे एपिसोड भरपूर होणार आहे म्हणजे भरपूर व्हिडिओ होतील. एक कमायमध्ये 10-12 व्हिडिओ होईल, कारण की फोटोशॉप एका व्हिडिओमध्ये कवर होणार नाही आहे. तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, सगळं बेसिक सांगणार आहे की तुम्हाला पुढे जाऊन यूज होईल त्याचा. तर आता पुढं आपण पुढं आपल्याला भेटतो कस्टम. इथं कस्टममध्ये व्हाईट, ब्लॅक, बॅकग्राऊंड कलर असा असतो. तर डिफॉल्ट व्हाईटच ठेवा. आणि आता आपलं हे एवढं कवर झालं असेल आपलं, तर आपल्याला काय करायचं? क्रिएट करायचं. आता क्रिएट केलं तर क्रिएट होईल. तर मी जर क्रिएट केलं तर इथं आपल्याला दिसतं हा प्रॉपर्टी हा टूल बार आहे सगळं. हे सगळे टूल आहेत आपल्याला, सगळ्या प्रॉपर्टीज असतात टूल त्याच्या. आणि हे सगळं हे पण एक लेअर आहेत. यामध्ये पण शेपच्या प्रॉपर्टीज, कलर असतात, कलर पॅनल असतो, अजून शेप रेक्टँगल टूलचे प्रॉपर्टीज असतात, अजून टेक्स्टचे प्रॉपर्टी असतात, सगळं भरपूर असतं. त्यातल्या त्यात आपण आता थोडं सांगणार आहे, सगळं एकामध्ये कवर होणार नाही आहे. हे तुम्ही माझ्या पद्धतीने मी एडिट केलं आहे, म्हणून तुम्हाला ते असं इंटरफेस दिसत असेल. तुमच्यात जरा वेगळा दिसत फक्त एवढेच आहे. तर तुम्हाला मी सांगितलं कसं एडिट करायचं, काय कसं एडिट करू शकता. आता तुम्हाला लेअर दिसत असेल. आता लेअर येत नसेल तर काय करायचं आहे? विंडोमध्ये जायचं आणि इथे लेअर दिलं आहे बघा F. त्याचं शॉर्टकट काय? F4. त्याचं शॉर्टकट काय? F4 असं शॉर्टकट त्याचं. तर विंडोमध्ये गेलं की तुम्हाला तो भेटून जाईल. आता हे झालं तर लेअरमध्ये आपण आलो आहे, लेअर पॅनलमध्ये. तर आता इथं तुम्ही खाली ऑप्शन बघा.
हे मास्क आहे, मास्क करून तुम्हाला सांगतो पुढे जाऊन ते आपल्याला शिकायचं आहे। हे त्याचे शेप, हे कलर ग्रेडियंट आहेत सगळे, ते कलरचं ऑप्शन आहेत। हे ग्रुप आहे, हे तुम्ही ग्रुप क्रिएट करू शकता। आणि हे इथं तुम्ही बघा असं एक प्लसचे चिन्ह आहे, हिने काय करायचं आपल्याला लेअर सिलेक्ट करायची, म्हणजे लेअर न्यू लेअर घ्यायची असते। आणि तुम्हाला एक आयडिया देतो, कधी पण तुम्ही कशावर पण काम करा पण प्रत्येक गोष्टीला नवीन लेअर सिलेक्ट करत जाव, की तुम्हाला ते पुढे जाऊन एडिटिंगला सोपं होईल। आता हे लेअर ओपन झाले, आता हे एवढं काय नाही, हे वरचं तर त्यातल्या त्यात हे खालती आपण नॉर्मल, इथं असं कॅपिटल बेंडिंग ऑप्शन। आता मी तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर ते मी त्यात बऱ्यापैकी ब्लेंडिंग ऑप्शन यूज करू शकतो। आता आपण जाऊन पुढे जाऊन तुम्हाला मी सांगेल ब्लेंडिंगमधले सगळे समजून सांगेल, पण त्यातल्या जात मी तुम्हाला सांगतो, एवढं सांगत नाही। इथं ओपेसिटी आहे, इथं ओपेसिटी म्हणजे ओपेसिटीचा अर्थ असतो त्याचे आहे ना, म्हणजे आता थोडं अंदूकांदूक दिसणार, नंतर तुम्ही जेवढं ते कमी कमी करत जात नंतर एकदम शून्य केलं की ते दिसणारच नाही, असं त्याचे अर्थ आहे। आता सगळ्यांना ओपेसिटी माहिती असते। आता हे आणि ह्यातल्या त्यात हे लॉक, समजा तुम्हाला हे हा आयचा ऑप्शन दिसतोय का, इथं डोळ्याचा ऑप्शन एक दिसत असेल तर तुम्ही एक केला। आता एक मिनटं दाखवतो तुम्हाला मी, समजा मी हा शेप मी क्रिएट केला, आता मी शेप काय केलं आहे क्रिएट केलं आहे। आता समजा मला हा शेप म्हणजे मला हे आत्ता नको दिसायला, आत्ता नाही दिसायला पाहिजे, नंतर दिसला पाहिजे सगळं डिझाईन झाले, मग आता हा शेप दिसला नाही पाहिजे तात्पुरता, मग तुम्ही काय करायचं आयवर क्लिक करायचं त्या, मग ते काय होणार हाईड होणार एक प्रकारे। आणि नंतर मग तो तुम्हाला समजा डिझाईन झाली माझी करून, बघा मग डिझाईन झाल्यावर मग तो पाहिजे तुम्हाला, तर परत ते आयवर क्लिक करायचं की ते परत येणार हाय तसं। आणि समजा हा तुम्हाला कुठं हा समा ड्रॅक होते, इथं मला काहीतरी काम करायचं आणि हा ड्रॅक व्हायला नाही पाहिजे, इथं तुम्हाला लॉकचं ऑप्शन दिसतं का, इथं लेअर सिलेक्ट करायची आणि लॉक करून दाबायचं, लॉक झालं ही लेअर काय होती लॉक होती। आता हे हलणार नाही, बघा मी किती एक मिनटं हे असं ड्रॅक होतो, आता बघा मी किती हे करतो बघा तरी ते हलत। आता समजा मी हे लॉकवर काय करायचं, मग नंतर लॉक काढत असेल ना तर लॉकवर दाबायचं, आता हे हलते, म्हणजे तुम्हाला एक कळलं एक एवढं तुम्हाला क्लिअर झालं। आता आपण पुढं जाऊ, आता तुम्हाला फक्त मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये फक्त तीन टूलचं फक्त समजून सांगणार आहे, आपण पुढचे टूल बाकीच्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू, आता एवढं कवर होणार नाही आहे या मोठ्या व्हिडिओमध्ये, आणि लॉंग व्हिडिओ होईल। आपण फर्स्ट टूलकडे जाऊ, हा मूव टूल आहे, काय मूव टूल, याने काय होतं मूव होतं असं सगळ्यांना माहिती असेल, ज्यांना माहीत नसेल तर तुम्ही बघा हे मूव होतं असं, हे सगळं बघू शकता तुम्ही। आणि तर हा आपला फर्स्ट टूल झाला, आता आपण सेकंड टूलला येऊ। सेकंड टूल काय आहे, रेक्टँगल मार्कर टूल। तर हा टूलचा उपयोग काय आहे, आता हे मी हाईड करतो, आता तात्पुर तुम्हाला नको आहे, मी आता ह्या टूलचा असं उपयोग आहे, तुम्ही आता हा समजा आता तुम्ही हा रेक्टँगल बघितला, हा रेक्टँगल काय आहे, हा तिथनं तयार होतो पण हा रेक्टँगल कसं आहे, एक मिनटं, हा रेक्टँगल आता तुम्ही क्रिएट करू शकता असा, बघा तुम्ही इथं स्क्रीनवर बघा असाल, हा रेक्टँगल काय आहे तुम्ही क्रिएट करू शकता तुमच्या पद्धतीने। आता मी हा रेक्टँगल क्रिएट केला, काही शेप करू शकता, काय असं काय नाही की ते रेक्टँगलच केलं पाहिजे। आणि याला काय करायचं, कधी पण न्यू लेअर सिलेक्ट करायची, न्यू लेअर सिलेक्ट केली आणि तुम्हाला आहे ना ह्याच कलर भरायचा असेल तर इथं तुम्ही इथं बघू शकता, इथं बकेट टूल आहे, बकेट टूल एक प्रकारे बादली असते ना, त्यांनी कलर हे करायचं असं आलं, इथं हा कलर इथं खाली तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला मी दाखवतो आहे फक्त असं छोटं करतो आहे मी, तर तुम्ही बघू शकता इथं काय घ्यायचं आपल्याला। नंतर आता बकेट टूल घेतली, आपण बकेट टूल घेतली की काय करायचं, फक्त असं कलर हे करायचं आहे, काय होतं त्यांनी बकेट टूलने असा उपयोग आहे, तुम्ही त्यात कलर भरू शकता। मग आता आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोल डी दाबायचं, काय होणार हे सिलेक्शन जाणार, लक्षात ठेवा कंट्रोल डी। तर आता हे आपलं शेप तयार करून झाला, ह्याचा उपयोग असा होतो। आणि अजून एक तर तुम्ही शेप घेतला, तो रेक्टँगल घेतला आणि त्याच्यावर ड्रॅग केला आणि कंट्रोल दाबून एक्स दाबला, एक्स काय होणार ते मधलं ते तेवढा जो कलर आहे तेवढा तो कट होणार, बघा तुम्ही इथं पण बघू शकता, इथं पण बघू शकता ते मधलं काय होणार, एक फ्रेम तयार होणार ती, म्हणजे एक प्रकारे एक मिनटं सॉरी एक प्रकारे काय होणार ती फ्रेम तयार होणार, बघा। तर मित्रांनो आता तुम्ही एवढं तुम्हाला कळलं असेल, आता आपण पुढचं त्यामध्ये जाऊ, त्यामध्ये काय आहे सेम आहे ते काय एवढं, आता तुम्हाला एवढं कळलं असेल त्यामध्ये सर्कल आहे, त्याचं शॉर्टकट काय आहे एम, लक्षात ठेवा शॉर्टकट त्याचा एम आहे।
आणि सिंगल रो आणि सिंगल असे ते पुढचे ते ऑप्शन आहेत, सिंगल ऑप्शन आहेत. आपण पुढचा टूल घेऊ, आता तिसरा टूल घेऊ आपण मित्रांनो. तर त्याचं नाव आहे लासो टूल. तर तिसरा टूल काय, आता मी कट करतो पहिलं, एक मिनटं, हे मी सगळं कट करतो पहिलं. आणि सगळं तुम्हाला अंडू करायचं असेल, तुम्हाला कट करा असेल ना, तर कंट्रोल झेड लक्षात ठेवा, कधी पण कंट्रोल झेड. तर सगळं कट करतो मी पहिलं, म्हणू नको आहे. आता मी न्यू व्हिलर घेतलेली आहे. आता लासो टूल हा बघा, तिसरा लासो टूल, हे तुम्ही वाचू शकता. लासो टूल याचं शॉर्टकट काय, कंट्रोल एल. त्याने काय करू शकता, त्याचा लासो टूलचा असा अर्थ आहे फ्री हँड सिलेक्शन, म्हणजे तुम्ही काहीही सिलेक्ट करू, असं काही शेप तयार करू शकता. तर स्क्रीनवर बघा तुम्ही, स्क्रीनवर जसं असेल काही शेप तयार करू शकता असा तुम्हाला वाटेल तो. आणि त्याच्यामध्ये ही बकेट टूल घेऊन असा कलर भरू शकता. आणि त्याला कंट्रोल डे केला की असं सिलेक्शन दे, एक आपला एक शेप तयार झाला आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता आता स्क्रीनवर मी सिलेक्शन करू. आता मी आता अंडू करतो, कंट्रोल डी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्यातल्यात दुसरा ऑप्शन बघायचं आहे, पॉलिगॉन लासो टूल. त्याचा काय उपयोग आहे, याचा तुम्ही क्रिएट करू शकता शेप त्याने, आणि त्याच्यामध्ये असा कलर भरू शकता. आता हे क्लिअर झालं तुम्हाला. आता त्यातल्या त्यात लास्टचा ऑप्शन आहे मॅजेटिक लासो टूल. मॅजेटिक लासो टूलचा असा अर्थ आहे लोचिंबक असतं ना, लोचिंबक. तर तुम्ही बघू शकता लोचिंबक माहिती असता का ना, तर ते काय करतं, तुम्ही इथं मी इथं एक वन क्लिक केला, दिसतं का. आता हे बघा तुम्ही लोचिंबक कसं हे होते, म्हणजे लोचिंबक कसं लोखंडाला चिटकतं, तसं हे बघा त्या सगळं नुसतं मी फक्त हाताने फिरवतो ते सगळं चिटकते. हे बघा त्या, म्हणजे हे काय होईल तुम्हाला असं बघितलं का तुम्ही, एक बघा ते त्याचा एक शेप तयार झाला आहे. आणि तुम्ही ते कंट्रोल जे दाबलं की त्याची कॉपी होईल, म्हणजे तेच एक प्रकारे तुम्ही शेप काढू शकता त्यामधून. तर तुम्हाला त्यातलं समजा ह्यातला शेप पाहिजे, आता ह्याच्यामध्ये मला सर्कल पाहिजे, आणि त्यातलं असं सर्कलानुसार असं तुम्ही फिरवलं असं क्रिएट केलं आणि त्याला कंट्रोल जे दाबलं की तो वरती बघू शकता तुम्ही, असा तुम्हाला शेप तयार झाला. तर मित्रांनो आता आपण पुढचे पण टूल बघणार आहोत, पण त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, खाली सबस्क्राईब बटन दाबून शेअरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील.